राज्याचे आरोग्य मंत्री ऊसतोड मजुरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप ऊसतोड मजूर नेते बाळासाहेब सानप यांनी केलाय. राजेश टोपे यांच्या अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यावर काम करणाऱ्या ऊसतोड मजुरांना कोरोना संदर्भातील आरोग्याच्या सेवा सुविधा दिल्या जात नाहीत, तसंच त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप बीडमधील ऊसतोड मजूर नेते बाळासाहेब सानप यांनी केलाय. शासनाने ऊसतोड मजुरांच्या आरोग्यासंदर्भात सर्व खबरदारी कारखाना व्यवस्थापनाने घ्यावे असा आदेश दिले आहेत. मात्र अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना त्याचं पालन करत नाही, त्यामुळे तब्बल 4 ते 5 हजार मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय असं ते म्हणाले. आणि या आरोपासंदर्भात कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. कारखान्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची व्यवस्था झालेली नाही आणि केली नाही. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की राज्यामधल्या ऊसतोड कामगाराचा प्रश्न अति गंभीर झालेला आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातून येणारा सर्व ऊसतोड कामगार जो रस्त्याने आहे तो एक दिवसाचं ज्याला अंतर असतं त्याला कमीत कमी 5-5 दिवस त्या रस्त्याने यावं लागतंय. परंतु जे लोक त्या ठिकाणाहून निघलेले आहेत त्या लोकांना घर पोहोच झालं पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे.